पावसाने मारले मंत्री एकनाथ शिंदे यांनी तारले। 10 दिवसांपूर्वी कांदाटे सोळशी कोयना विभागामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले। मुसळधार पडलेल्या पावसाने वित्तीय आणि जीवित हानी देखील या विभागात मोठ्या प्रमाणात झाली, त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला होता। जगाव की मराव हा प्रश्न या विभागातील शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला होता। तिकडे पाऊस मारत आहे, निसर्ग को पत आहे अशी अवस्था असतानाच एकीकडे पावसाने मारलं तर दुसरीकडे मंत्री एकनाथ शिंदे यांनी तारलं। या विभागातल्या नुकसानग्रस्त नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू घेऊन मंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे व बंधू प्रकाश शिंदे या गावासाठी मदतीच्या रूपाने देवदूत म्हणून या नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले। पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने तेथील जनतेला दळणवळण पूर्णतः ठप्प झाल्याने जीवनावश्यक वस्तू यांच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या। मात्र जी खरीची मेहनत घेत मंत्री एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि प्रकाश शिंदे या शिंदे कुटुंबाने येथील जनतेचे अश्रू पुसत घाबरू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचा निरोप घेऊन आलोय, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, आधी तुम्ही स्वतःला सावरत बाकी सर्व सरकारो सोडा, असे सांगत मंत्री शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी या नुकसानग्रस्त नागरिकांना डोंगरा एवढा आधार दिला। हे उद्गार ऐकल्यानंतर तेथील जनता भारावून गेली, अनेकांच्या अश्रू अनावर झाले, अनेकांच्या अश्रूंना वाट मिळाली। आपल्या हक्काचा माणूस आपल्या मदतीला आलाय, आपल्या मातीतला माणूस आपल्या मदतीला आलाय म्हणून अनेक नुकसानग्रस्त जनतेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची पाठवलेली मदत डोळ्यात अश्रू आणत स्वीकारली। हा प्रसंग अत्यंत भावनिक होता। कोयना विभागात आलेला पुरात चिखल माती तुडवत मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या हाताने मदत पोहोचवत होते। परिसरातील 60 ते 70 किलोमीटर परिसरात असणाऱ्या प्रत्येक गावात ही मदत पोहोचली गेली, त्यामुळे अडचणीच्या काळात एकनाथ शिंदे यांची दिलेली मदत नक्कीच या विभागातल्या जनतेला कायमस्वरूपी स्मरणात राहील, हे मात्र नक्कीच। सगळीकडे या संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये अचानकपणे झाडाच्या झाड उन्मळून पडली, तुम्ही मला अशी थोडे पुढे बघाल की केवढी कोडी मोठं, आणि त्या झाडांच्या समोर त्या पुलाचं काय चाललं नाही आणि तो पूल उन्मळ त्या झाडाने तो पूल घेऊन गेला, ही सगळी झाडे या नदीपात्रामध्ये अडकलेले। त्यानंतर ज्या ज्या काही दरडी आल्या 2005 जो अतिवृष्टी झाली त्यावेळेला आपल्या गावामध्ये फक्त एकच असं ओसरं आलं होतं, त्यावेळेला लोक हळहळली होती। आज गावामध्ये जर आपण एंट्री केली तर प्रत्येक जे आपले ससा वाडे आहेत ना आणि गोनसपूर सगळीकडे असेच ओसरे आले, त्यामुळे आपल्या बापदादांनी काय केलं होतं 50 वर्षापूर्वी किंवा 60 वर्षापूर्वी ओढ्याच्या बाजूला छोटी छोटी खाचरं तयार केली होती, त्यातला एकही खाचर आज शिल्लक नाही, किंवा नाचणीवरही आपण या डोंगरात नाही करायचो, या डोंगरांना पूर्ण तड्या गेलेल्या आहेत, त्यामुळे तेही आणि त्यामुळे ते ओसरी खाल्लेले आहेत आणि जे राहिले ते पण कालांतरानं येत आहेत। मागे आमदार साहेब इथं आले, पहिली व्हिजिट दिली, त्यानंतर प्रांतप्रणाम आल्या, त्यांनीही बघून गेलं सगळं आणि आम्ही त्यांनाही अर्ज दिलाय। त्याच्या आधी आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना मुंबईकरांच्या मार्फत एक लिस्ट आणि हे दिलंय, पत्र पण दिलंय की आपल्या 80-85 गावामध्ये अशीच परिस्थिती आहे, एक तर आपल्या गावाचं एक पुनर्वसन झालं पाहिजे, काही जगायची कशी त्यासाठी काहीतरी झालं पाहिजे अशा पद्धतीचं एकूण। आता आमच्या चतुर्पीठच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर योगायोगाने कलेक्टर साहेब महाबळेश्वरला आले होते, ते परत इथं येणार आहेत आणि आमदार साहेब पण आले होते, आम्ही ताबडतोब सांगितलं की आम्हाला एक नाव आणि लॉन्चची सेवा इथपर्यंत पुरवा, ते सांगितले, पण हा अवकाळ जास्त पाऊस झाल्यामुळे पाणी सोडले, आता नाव ह्या 5-7 दिवसात येईल, जोपर्यंत 15-20 दिवस तरी जातील ती वरती पाणी पुलापर्यंत आपला अकाउंट आहे पाणी जायचा, पण 15-20 दिवस किंवा महिना जरी जाईल वर पाणी जाईपर्यंत तोपर्यंत हे गाव जगाच्या पासून संपर्कहीन होणार आहे। आज तुम्ही योगायोगाने आज आलात, उद्या परवा जर आला असता तर तुम्ही इथपर्यंत येऊ शकला नसतं, कारण हे पाणी पूर्णपणे खाली गेलेलं आहे। या गावामध्ये जवळजवळ 30-35 माणसं, आता कोविडच्या परिस्थितीत आपण बघितले 30-35 माणसं जवळजवळ बीपीच्या आजाराने, आम्ही त्यावेळी काय केलं, आता मी लक्ष्मण धोंडेबा जाधव गुरुजी इथला आहे नागरिक आहे, आमचे माझी रिटायर्ड गुरुजी आहेत गणपत गणू जाधव आमचे मार्गदर्शक, मी दुधगावला हे आहे मुख्याध्यापक आहे, आता आपल्याला सुट्टी आहे, मग आम्ही काय केलं, मग हे तुळाजी दादांचं होडगं देव माणूस आम्हाला तो लाभला, त्या होडग्याने आम्ही 5-6 ट्रिपा मारल्या तिकडं, ताबडतोब त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो, त्यांना सांगितलं कसंही चालत जाणं किंवा कसंही जा स्टॉक घेऊन या, आणि त्या गोळ्या घेऊन आलो आम्ही आणि प्रत्येकाला वाटल्या, कारण हे सगळं बघितल्यानंतर ह्या माणसांच्या अवस्थेत काय होणार आहे, घाबरणार आणखी माणसं, त्यामुळे त्यांना त्यांच्या गोळ्यांचा पुरवठा झाला पाहिजे। विद्युत वाहिन्या तुटल्या होत्या, आमच्या माजी सरपंच अनिल जाधव यांच्या प्रेरणेनं, ते वायरमन आहेत, त्यांच्या प्रेरणेनं इथले 9-10 युवक तयार झाले आणि ते सुरळीत करून घेतलं। आज कालच्यापासून ते बघा तिथे आहेत माजी सरपंच अनिल जाधव,
त्यांच्या प्रेरणेने त्या युवकांच्या प्रेरणेने आज आम्हाला लाईट भेटले, त्यामुळे आपण हे शूटिंग वगैरे करू शकतोय. जिथे कुठला एबीपीवाला येऊ शकत नाही, काय कोणी येऊ शकत नाही, आमदार साहेब आले, प्रांत मॅडम लेडीज असून त्या सुद्धा आल्या, आणि तुम्ही जसं आम्ही इथून फोन केल्यानंतर किंवा हे पाठवल्यानंतर आदरणीय प्रकाशजी शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेबांचे बंधू इथं आपल्याला आलेले आहेत, त्यांचे आपण सर्वांमार्फत स्वागत करूया. त्यानंतर विजयजी शिंदे, KSK आपली जी भागाची टीम आहे क्रीडा मंडळाची, त्यांचे अध्यक्ष इथं आलेले आहेत विजयजी शिंदे. त्याचप्रमाणे शाखा प्रमुख, शिवसेना शाखा प्रमुख महेशजी शिंदे इथे उपस्थित आहेत, आणि आपल्या गेल्या वेळेस पण आले होते आपल्या बरोबर आपला आशीष किट घेऊन ते आदरणीय अजित समता तापोळा. या सर्वांचं सर्वप्रथम मी आभार मानतो, कौतुक करतो, आभार मानतो, आणि कौतुक मालू सरे हे येतो पण पुरुषचे कौतुक. आता पुरुष कुठे नाही, आपण कुठं तातडीनं आणि आत्मीयतेने कौतुक मालू सरे इथं आलेले आहे तुमचा आवाज पोहोचवणार, आणि आपल्या ह्या सगळ्या जनतेचा कोण लक्ष्मण जाधव सर माझ्यासोबत आहेत, यांनी आता बऱ्याच या भागातल्या व्यथा सांगितल्यात आणि शासनापर्यंत त्या मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. मी शेवटी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या या व्यथा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे प्रशासन जागवत आहे. नक्कीच आपल्याला पुढची मदत सरकारकडून काय लागेल हे काय सांगू शकतो आपण? बरोबर आहे. आज जी तातडीची मदत आम्हाला मिळते सर तुमच्या मालुसरे सर आणि शिंदे साहेब तुमच्या मदत ही महत्वाची आहे. आज देवाच्या रूपाने तुम्ही उपस्थित आणि महत्वाचं म्हणजे इथे आमचा कुठलाही राजकीय प्रश्न नाहीये. आधी दादा एकनाथजी शिंदे असतील, कुणीही असतील, आज आपले हे सगळे भूमिपुत्र आहोत. मग बाळासाहेब भिलारे असतील किंवा DM बावळेकर साहेब असतील, त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की राजकारण म्हणून नाही, आम्ही भूमिपुत्र म्हणून आम्हाला जे जे काही होईल शक्य होईल. आज आपले 80-85 गावं ही पाण्याखाली आलेले आहेत, त्यामुळं तुम्ही हा आवाज ह्या गोरगरीब जनतेचा आता हे बघतोय आपण. ह्या 80-85 गावात अशीच परिस्थिती आहे, हा आवाज पत्रकार साहेब तिथपर्यंत पोहोचवतील आणि शासनाकडनं काय ही जर आपली भावभावकीची आत्मीयतेची मदत शासनाकडून आपल्याला काय जास्तीत जास्त मिळवता येईल किंवा ह्या भागाचं पुनर्वसन शासन आतापर्यंत म्हणवतं जा इथनं, पण आज परिस्थिती अशी आणून ठेवली की आपल्याला स्वतःला म्हणावं लागतं की आम्हाला 61% इथनं हलवा आणि कुठंतरी आमचं ह्या गोरगरिबांचं रक्षण करा अशा पद्धतीनं. तर हे होते सर, मी सध्या आहे चतुर्बेट या ठिकाणी, पाहू शकता डोळ्यातनं अश्रू येतील अशा या लोकांच्या भावना झालेल्या आहेत. या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीनं त्यांचे बंधू प्रकाश शिंदे नगरसेवक तसेच महेश शिंदे विजय शिंदे यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही मदत करायला आलेलो आहोत, थोडी छोटीशी मदत करत आहोत, कारण यांना जायला कुठला मार्ग नाही. या सर्व अश्रू यांचा अश्रू कोण पुसणार आपण पाहू शकता. नक्कीच आपण यांकडे लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. मी आहे संतोष मालुसरे, धन्यवाद. कट केलं ना, कट केली का? त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. या निमित्तानं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचे भाऊ प्रकाश शिंदे याच्या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून मना फुलना फुलाची पाकळी या ठिकाणी त्यांच्या मामांमार्फत दिलेली आहे, ते आम्ही स्वीकारत आहे. त्यांचे सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. आज आपण या ठिकाणी आदरणीय ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री, तसेच आपल्या विभागाचे सुपुत्र आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच कल्याण डोंबरीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वतीनं, तसेच एकनाथ शिंदे साहेब यांचे बंधू आदरणीय प्रकाश शिंदे साहेब यांच्या वतीनं एक मदतीचा हात म्हणून आपण देवळी या गावात आलेलो आहोत. या ठिकाणी देवळे गावातील ग्रामस्थ आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी ही मदत स्वीकारावी अशी त्यांना मी विनंती करतो. आणि अतिशय या कोयना विभागात तळमळीचे या भागात गेल्यानंतर एक तळमळीचं वातावरण निर्माण झालं की खरोखर डोळ्यातनं अश्रू येतात असे हे प्रकार आहे, कारण त्यांना कुठलं जाणे येण्याचा मार्ग राहिला नाही, पूल वाहून गेलं, कुठलाही येणे जाण्याचा मार्ग राहिलेला नाही. त्यामुळं एकनाथ शिंदे साहेब यांचं जेवढं अभिनंदन करावं, कौतुक करावं तेवढंच आहे. आणि किती जरी संपूर्ण आणि या ठिकाणीच मदत नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर एकनाथ शिंदे साहेब मदत करतायत. त्या ठिकाणी देवळी ग्रामस्थ संपूर्ण सरपंच असतील आमचे दीपक जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी या ठिकाणी गावाला घेऊन या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. आणि या ठिकाणी सर्वांचं देवळी ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर विजय शिंदे एक मिनटं बोलतील अशी विनंती करतो. धन्यवाद.